सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। पेठवडगाव येथे राष्ट्रीय लोक अदालत जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवावीत, न्यायाधीश पटाण। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव यांच्या वतीने शनिवारी 11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिवाणी व फौजदारी न्यायालय पेठवडगाव येथे सकाळी 10:30 लोक अदालतीचं उद्घाटन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव LM पठाण व सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव SD सोनावणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी उपस्थित नागरिकांना LM पठाण यांनी जास्तीत जास्त प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेस मदत करण्याचे आवाहन केलं। यानंतर लोक अदालतीचे कामकाज LM पठाण व SD सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चालू करण्यात आले। यावेळी पॅनेल ॲडव्होकेट म्हणून ॲडव्होकेट अरुणा पाटील व ॲडव्होकेट अमृता दडगे यांनी कामकाज पाहिलं। या लोक अदालतीस दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेठवडगाव येथील सहाय्यक अधीक्षक, इतर सर्व न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी, सर्व विधिज्ञ उपस्थित होते। या लोक न्यायालयात एकूण 460 दाखल प्रकरणे ठेवण्यात आली, तसेच एकूण 1376 दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली। यापैकी 85 दाखल प्रकरणे आपापसात तडजोडीने मिटवण्यात आली व दाखल पूर्व प्रकरणांपैकी एकूण 23 इतकी प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली। एकूण 69,94,200 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली आहे। या लोक न्यायालयात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, वडगाव नगरपालिका, ग्रामपंचायत मनपाडळे, बँक ऑफ बडोदा नागाव यांनी सहभाग घेतला। महानगर न्यूज साठी रमेश बोभाटे, पेठवडगाव।